पनवेल तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप मित्र पक्षांचा झेंडा सर्व ग्रामपंचायतींवर फडकेल असा विश्वास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी गुरुवारी भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करताना व्यक्त केला. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 20 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने गुरुवारी न्हावे, विचुंबे, मालडुंगे, वावेघर आणि कोण ग्रामपंचायतीमधील भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत दाखल केला. यामध्ये न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी भाजपच्या वीरेंद्र पाटील यांनी तर विचुंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रमोद भिंगारकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी न्हावे ग्रामपंचायत निवडणुकीमधील उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी तर कोण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांनी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांची पार्टी ऑफिसमध्ये भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, किसन पाटील, गणेश म्हात्रे, जी बी म्हात्रे, अरुण शेठ ठाकूर, सागर शेठ ठाकूर, सी एल ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, के सी पाटील, अप्पा भागीत, नाना भागीत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर अरुण शेठ भगत यांनी पनवेल आणि उरण तालुक्याचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकास होत असल्यामुळे तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.